ಬಿಜೆಪಿ ಮಹಾನಗರ ಬೆಳಗಾವಿ ವತಿಯಿಂದ ಆಯೋಜಿಸಲಾದ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ನಗರದಲ್ಲಿನ ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ನಡೆಸಲಾಯಿತು। ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶವೆಂದರೆ ಅಕ್ಟೋಬರ್ 7 ರಂದು ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಇವರು ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಬಂದು 20 ವರ್ಷ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲಿದ್ದು ಸೇವೆ ಮತ್ತು ಸಮರ್ಪಣ ಅಭಿಯಾನ ಅಂತರ್ಗತ 20 ದಿನ ಸಂಪೂರ್ಣ ಭಾರತದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಕೃತಜ್ಞತೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುವ 5000 ಪತ್ರ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಕಳಿಸಲಾಗುತ್ತಿದ್ದು ಒಟ್ಟಾರೆ ದೇಶದಿಂದ 5 ಕೋಟಿ ಪತ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಕಳಿಸುವ ಸಂಕಲ್ಪ ಬಿಜೆಪಿ ಅವರಿಂದ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತಿದೆ। ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಓಬಿಸಿ ಮೋರ್ಚಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ವಿಜಯ ಕದಂ ಅವರು ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದರು। ನಮಸ್ಕಾರ, ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಯಂಚಾ ವತಿನಿ ಆಸಿ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಕೇಲಿಲಿ ಆಹೆ। ಯಾ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಸಾ ಮೇನ್ ಮುದ್ದಾ ಆಹೆ ಸೇವಾ ಹಿ ಸಮರ್ಪಣ। हा एक 20 दिवसाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी पूर्ण देशामध्ये एकने आचर करीत आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे आपले भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि खास करून 7 ऑक्टोबर करेक्ट त्यांना 20 वर्ष होतात सक्रिय राजकारणामध्ये येऊन। 7 ऑक्टोबर 2001 मध्ये त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली होती। तेव्हापासून 2021 7 ऑक्टोबर 2021 याला 20 वर्ष होतात। तर हे औचित्य साधून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मग बेळगाव महानगर असू देत किंवा बेळगाव जिल्हा असू देत, बेळगाव कर्नाटक राज्य असू देत किंवा पूर्ण भारतामध्ये देशामध्ये विविध कार्यक्रमांचं अरेंजमेंट केलेलं आहे। या कार्यक्रमाला खास करून सर्वत स्तरातून एकीने उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा लाभत आहे। या कार्यक्रमामध्ये विशेष करून स्वच्छता अभियान, राशन किट वाटणे गोरगरिबांना, त्याचप्रमाणे लसीकरण, त्याचप्रमाणे पोस्टकार्ड, 5 करोड पोस्टकार्ड पूर्ण भारत देशामधून एकीने नरेंद्र मोदींना त्यांच्या कार्याचे कौतुक करण्याचे कार्ड पोस्टकार्ड पाठवण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे नदी नाले स्वच्छताकरण आणि खास करून गरिबांना आणि अपंग लोकांना त्यांना मिळणार लागणाऱ्या साहित्य असे सर्वांचं वाटप होणार आहे। या संपूर्ण कार्यक्रमामध्ये संपूर्ण देश सामील झालेला आहे आणि आम्ही सर्वजण एकीने बेळगावमधून 5000 कार्डचे वितरण करत आहेत। त्यासाठी मॅडम मंगला मॅडम यांनी आम्हाला 500 कार्ड सुद्धा एकीने दिलेले आहेत। ते 500 कार्ड येथील सांसद असू देत आणि MLA असू देत, शासक असू देत किंवा मोठे पदाधिकारी असू देत, सर्व पदाधिकारी हे कार्य आम्ही सर्वजण मिळून करणार आहे आणि या कार्याला आम्हाला सर्वांचा साथ लाभत आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा लाभत आहे। आणि तुम्ही सर्वजण मीडियावाले आम्ही आला येऊन या पूरा कव्हरेज दिला, याबद्दल सुद्धा आम्ही मीडियाचे धन्यवाद मानतो। ई संदर्भदल्ले संसद मंगल अंगडी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष महेश खटावकर, ओबीसी मोर्चा जनरल सेक्रेटरी नितिन, ओबीसी मोर्चा जनरल सेक्रेटरी सुरेश जवळकर, बीजेपी मीडिया इंचार्ज शरद पाटील सेरदंते अनेकरु उपस्थितरिद्दरु। महादेव पवार, कन्नड मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।